लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। आजच्या काळात अनेक वेगवेगळ्या व्याधी आणि आजार उद्भवत आहेत। कामाचा ताण तणाव बदलची जीवनशैली पाहता रोज नवनवीन आजार निर्माण होऊ लागले आहेत। या आजारांवर मात करण्यासाठी नवनवीन संशोधन निर्माण केले जात आहे। त्यापैकीच प्राधान्याने घेतली जाणारी उपचार पद्धती म्हणजे फिजिओथेरपी। वैद्यकशास्त्रातील फिजिओथेरपीमध्ये अनेक प्रकारचे नवनवीन तंत्रज्ञान आता विकसित झालेले आहेत। नाशिकमध्ये अशाच नवीन तंत्रज्ञानाच्या उपकरणाने सुसज्ज असे डॉक्टर उर्वशी मालू यांचे आधुनिक फिजिओथेरपी क्लिनिक सुरू झालेले आहे। नाशिक शहरातील इंद्रानगर येथील जॉगिंग ट्रॅक जवळ साईनाथ नगर येथे प्रतिभा संकुल या ठिकाणी डॉक्टर उर्वशीज फिजिओथेरपी क्लिनिकचा भव्य उद्घाटन सोहळा रविवारी मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात पार पडला। माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच डॉक्टर कैलास कमोद यांच्या उपस्थितीत फिजिओथेरपी क्लिनिकचा उद्घाटन सोहळा पार पडला। सर्वप्रथम उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, डॉक्टर कैलास कमोद यांच्यासह मान्यवरांचा सन्मान करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉक्टर उर्वशी मालू यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या। विशेष म्हणजे डॉक्टरांचं जे महत्व जे आहे ते पहिल्यांदा निदान त्यांनी करणं बरोबर हे महत्वाचं आहे। निदान नसलं, निदान चुकलं तर चुकीची औषधं दिली जातात। मग अशी यांनी सांगितलं मुलगी होती आणि तिला इथे काय, आता नेमकं निदान झाल्यानंतर नेमकी त्याच्यावरची काय आपल्याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे हे समज आणि मग ते जे आहे त्या रुग्णाला त्याचा फायदा होतो। आता त्याने सांगितलं की त्या सॉफ्ट बोलणारे हात वगैरे, मला तर कधी नाही, मला म्हणतात अहो काय दुखणार नाही तर काय, तुम्ही व्यायामच करत नाही, तुम्ही हात वर खाली करा, हात वर खाली करा करतच नाही, मला तर असं बोलतात सर तू तू डॉक्टर हे म्हणतात ते फार सॉफ्ट असो, पण ठीक आहे ते चांगलं आहे तुमचं आणि विशेष अरे म्हटलं हो बाबा मी करतो तुम्ही काय काळजी करू नका, तुम्हाला सांगा करत नाही तुम्ही ते नेहमी करायला पाहिजे, असं करा असं करा, हो हो करू सर। तर ते असं आहे ते डॉक्टरांनी, पण एक आहे की कुठल्याही डॉक्टरकडे गेल्यानंतर तो डॉक्टर असं खेळत बोलला तर अर्धा तो पेशंट बरा होतो, नाही तर जर तोच गंभीर असेल तर पेशंट डबल गंभीर, त्यामुळे आवश्यक आहे तुम्ही असं खेळत सगळ्याशी बोलता आणि मला खरंच तुमच्या सगळ्यांचं कौतुक वाटतं। प्रत्येक आहेत त्यांच्या त्यांचे आईवडील असं आहे की मी फुले शाहू आंबेडकरांचा सावित्रीबाई फुल्यांचा फॉलोअर आहे, आम्ही सगळेच आहोत। मुलींना शिक्षण, मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे। दीडशे वर्षापूर्वी पुन्हा ब्राह्मणांच्या मुलींना सुद्धा शिक्षण नव्हतं, ते शिक्षण मिळायला लागलं आणि शिक्षण मिळायला लागलं डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, पायलट झाले, मुख्यमंत्री झाले, प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतीसुद्धा झाले, पण शिक्षण देऊन तुम्ही त्यांना जर घरातच ठेवलं डॉक्टर झाले आणि घरात ठेवलं तर काय फायदा काय, समाजाला तर त्याचा उपयोग व्हायला पाहिजे तुमच्या शिक्षणाचा तुमच्या ज्ञानाचा। आणि म्हणून हे मानूसाहेब जे आहे त्यांची सगळी घरची मंडळी त्यांना खूप धन्यवाद दिले पाहिजे, की घरच्या मंडळीचा सपोर्ट जर नसेल। म्हणजे मी जेव्हा प्रॅक्टिस सुरू केली होती 50 वर्षापूर्वी तेव्हा फिजिओथेरपी म्हणजे फक्त ते इन्फ्रारेडचा लाल लाईट द्यायचा आणि मॉलिश करायची एवढीच कन्सेप्ट होती आणि बरीच वर्षे माझ्या डोक्यात तीच कन्सेप्ट होती, परंतु डॉक्टर उर्वशीची जेव्हा ओळख झाली तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्याच्यात बरंच काही आहे
आधुनिक तंत्रज्ञान इतकं आलेलं आहे मॉडर्न की ते आपल्या डोक्याच्या पलीकडे आहे आणि त्या उपचारांनी पेशंटला फटाफट बरं वाटतं. म्हणजे उर्वशीच्या क्लिनिकमध्ये असताना एक 17-18 वर्षाची तरुण मुलगी यायची आणि इथे तिचं काहीतरी ऑपरेशन झालं. त्या ऑपरेशनमध्ये एका नर्वला एका नसेला इंजरी झाली आणि तिचा चेहरा असा वाकडा झाला, मसलचा कंट्रोल गेला तिथला. ती सिन्सिअरली ती मुलगी येत असे, माझी पण तेव्हा ट्रीटमेंट चालू असल्याने मी पण जात असे आणि एक महिन्याभराच्या आत त्या मुलीचा चेहरा पूर्ण नॉर्मल झाला, तिच्या चेहऱ्याचे मसल्स हालायला लागले. म्हणजे मी मला असं वाटायचं ही तरुण मुलगी, हिचं लग्न व्हायचं आहे अजून आणि आता हिचं चेहरा असावा हे झाला, पण तसं काही घडलं नाही. आणि पहिल्यापासून ज्या आत्मविश्वासाने उर्वशी तिला रोज सांगायची की नाही हे बरं होणार आहे, तो तिचा आत्मविश्वास वाखाणण्याजोगा होता. त्यामुळे त्या मुलीला पण धीर येत होता की आपण बरं होणार आहे. म्हणजे आणि मग असे अनेक पेशंट तिथे, पॅरालिसिसचे पेशंट चालता असे चालताना विशिष्ट पाय घसरत, एक पाय घसरत चाललेले, किंवा टेनिस एल्बोचे पेशंट, किंवा फ्रोझन शोल्डरचे, डायबेटीसमुळे सांध्यांच्या मुवमेंट्स होत नाहीत, सर्वायकल स्पॉन्डिलोसिस मानदुखीचे, आमच्यासारखे कंबरदुखीचे, असे अनेक पेशंट तिथे यायचे. आणि त्या पेशंटशी बोलत असताना मला असं जाणवायचं की यांना बरं वाटतं आहे, म्हणजे सगळे जे उपचाराला येतात त्यांना बरं वाटतं आहे असं मला सारखं तिथे जाणवायचं. त्याच्यावरून म्हणजे एक गोष्ट तर आहेच की त्या फिजिओथेरपीच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा भाग आहेच, परंतु कोणतं तंत्रज्ञान आणि कोणता व्यायाम कुठे वापरायचा, पेशंटला कोणता सल्ला द्यायचा, हे मात्र उर्वशीचंच कौशल्य आहे. यावेळी फिजिओथेरपिस्ट डॉक्टर उर्वशी मालू यांनी डॉक्टर उर्वशी फिजिओथेरपी क्लिनिकच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवांबद्दल अधिक माहिती दिली. मी डॉक्टर उर्वशी मालू आज इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर साईनाथनगरमध्ये माझ्या क्लिनिकचं ओपनिंग झालेलं आहे. छगन भुजबल सर यांच्या हस्ते आणि डॉक्टर कैलास कमोद यांच्या हस्ते, आणि आपल्याकडे सगळे शस्त्रक्रिया अवेलेबल आहे. सो प्लीज तुम्ही जे काही पाठदुखी मानदुखी किंवा काही प्रॉब्लेम असेल, सो यू कॅन कॉन्टॅक्ट डॉक्टर उर्वशी मालू फिजिओथेरपी क्लिनिक इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक समोर. ओके, थँक्यू थँक्यू. रविवारी पार पडलेल्या उर्वशी फिजिओथेरपी क्लिनिकच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसंच डॉक्टर कैलास कुमोद यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांची तसंच परिसरातील नातेवाईक यांची मोठी उपस्थिती होती. तुषार ढेपले, नाशिक न्यूज, नाशिक.